श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणेकरांचं श्रद्धास्थान. या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, मात्र आजचा दिवस खास होता कारण या बाप्पाला आज वासंतीत उटी लावण्यात आली. यानिमित्त संपूर्ण मंदिरालाही लाखो फुलांची आरास करण्यात आली. दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला ही वासंतिक उटी लावून जाई जुई, मोगरा, गुलाब, सोनचाफा या फुलांनी मंदिराला आरास करण्यात येते. या सुवासिक वातावरणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. उन्हाळ्यात होणाऱ्या काहिलीपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो आणि हीच काहिली बाप्पाला जाणू नये यासाठी दरवर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये वासंती कुटीचं आयोजन केलं जातं. आणि आपण बघू शकतो या वासंती कुटी निमित्तानं संपूर्ण गणपती मंदिराला आज लाखो फुलांनी एक अनोखी आरास करण्यात आलेली आहे. जाई जुई, मोगरा, चमेली, सोनचाफा, गुलाब यासारखी लाखो फुलं जी आहेत ती आज बापाच्या गाभाऱ्यामध्ये आणि सभामंडपामध्ये लावण्यात आलेली आहेत. आणि प्रत्यक्ष बापाला देखील या फुलांचा अभिषेक जो आहे तो करण्यात आलेला आहे. खरं तर सुखकर्ता आणि दुःखहर्ता बापाला या उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी जवळपास 17 ते 18 वर्षापासून अशा प्रकारे या मोगरा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आणि त्याचबरोबर ही जी सगळी फुलं आहेत ही मंदिराला देखील लावण्यात येतात. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या पुणेकरांना देखील कुठेतरी या फुलांचा थंडावा एक अनुभवता येतो. आणि त्यामुळे आपण बघू शकतो काल अंगारकी चतुर्थी होती आणि आज चैत्र कृष्ण पंचमी आहे. आणि या निमित्ताने आज पुणेकरांनी बापाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि या वासंती कुटीचा अनुभव घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. एकूणच लाखो फुलं जी आहेत ती बापाला वाहण्यात आलेली आहेत. कुठेतरी उन्हाचा दाह जो आहे तो दिवसेंदिवस वाढतच आहे. इथून पुढेही ही सगळी उष्णता जी आहे ती वाढत आहे. मात्र या सगळ्यामध्ये पुणेकरांना आज या वासंती कुटीमुळे कुठेतरी सुखद आणि सुवासिक अनुभव जो आहे तो मिळत आहे. जर्नलिस्ट नितीन सांडवर सह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. 24 तास रहा एक पाऊल पुढे.